ताजा घडामोडी पाहण्यासाठी आरआरसीच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा। अकोला मनपा क्षेत्रात कोविड लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे। शहरातील लसीकरण केंद्रावर वृद्धांना धावपळ करावी लागत असून या संदर्भात कोणीही माहिती देण्यास तयार नसल्याने वृद्ध लसीपासून वंचित राहत आहेत। अकोला शहरासह जिल्ह्यात कोविड वैक्सीनचा तुटवडा निर्माण झाला आहे। दोन दिवस शिल्लक एवढा साठा अकोला शहरात उपलब्ध असल्याची माहिती सिटी न्यूजला प्राप्त झाली आहे। या संदर्भात सिटी न्यूजने वृत्तसुद्धा प्रसारित करण्यात आले होते। याचा परिणाम शनिवार 8 मे रोजी दिसून आला। 45 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना लसीचा दुसरा डोस मिळणे कठीण बाब झाली आहे। गेल्या आठवड्याभरापासून कोवॅक्सिन लसीसाठी वयोवृद्ध नागरिक शहरातील लसी केंद्रांवर भटकंती करीत आहेत। याकडे महानगरपालिका प्रशासन व जिल्हा प्रशासन लक्ष द्यावयास तयार नाही। खरे पाहता ही जबाबदारी मनपा आयुक्तांची आहे, परंतु मनपा प्रशासन याकडे लक्ष द्यावयास तयार नाही। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या केंद्रावरून त्या केंद्रावर केवळ चक्कर माराव्या लागत आहेत। कुठून आले तुम्ही काका? आम्ही गड्डमपुलामधून। अकोल्यातून गड्डमपुला? काय झालं जीएमसीला? इंजेक्शन मिळाले नाहीत, आले नाहीत म्हणून सांगितलं, वापस चाललो। डबल डोस दुसरा नाही आहे, वापस चाललो। काकू काय झालं सांगा मला। महापालिकेद्वारे लसीकरण मोहिमेची योग्य माहिती सुद्धा नागरिकांना दिली जात नाही। कोणत्या केंद्रावर किती लसीचा साठा आहे याची माहितीसुद्धा दिल्या जात नसल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे। अशावेळी ज्येष्ठ नागरिकांनी करावे तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे।